गोकुळ अष्टमी निमित्त रौप्य महोत्सवी नारदीय कीर्तनमाला दिनांक 12 ते 19 ऑगस्ट, स्थळ श्री विठ्ठल मंदिर कण्वाश्रम नागेश्वर मंदिरासमोर पुणे 11. दिनांक 12 ते 17 ऑगस्ट, कीर्तनाची वेळ संध्याकाळी 6:30 वाजता, तर गोकुळ अष्टमीचे कृष्ण जन्माचे कीर्तन गुरुवार दिनांक 18 ऑगस्ट रात्री 10:15 वाजता. गोपाळ काल्याचे कीर्तन शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट सकाळी 10 वाजता. भाविक भक्तांनी अवश्य श्रवणाचा लाभ घ्यावा. हे दोघांचा इथला लवकरात लवकर आम्ही करणार आहोत. आणि एकनाथराव शिंदे देखील काल का काहीतरी त्यांच्या गावाला आपल्या साताऱ्यामध्ये गेले, महाबळेश्वरच्या ठिकाणी, तर तापोळेच्या जवळ त्यांचं गाव आहे. तर त्यांनी पण सांगितलं लवकरात लवकर आम्ही करणार आहोत. खरं तर खूपच लवकर केलं पाहिजे, कारण आज 13 तारीख आहे, 17 तारखेला अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये प्रश्न विचारले जातात, प्रश्नाला उत्तर त्या विभागाचे मंत्री म्हणून छापील नाव त्यांचं स्वतःचं येतं. पण आता काय कारण आहे हे त्या दोघांनाच माहिती. वास्तविक त्यांनी पालकमंत्रीपद पण नेमले नाही. मग आता 15 ऑगस्टला झेंडावंदन आहे, अमृतमहोत्सवी वर्ष आहे, देशाला स्वातंत्र्य म्हणून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. अनेक ठिकाणी आपण सगळेजण आपापल्या घरांवर ध्वज लावणार आहोत, फडकवणार आहोत. खूप ठिकाणी रोषणाई केलेली आहे, आम्ही पण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. 14 तारखेला संध्याकाळी अनेक ठिकाणी विशाल मिरवणुका निघणार आहेत, त्याची पण तयारी, विशाल जी मशाल मिरवणूक त्याची पण तयारी केलेली. सगळ्या भारतीयांच्या दृष्टीनं हा आनंदाचा क्षण आहे. आणि त्यावेळेस पालकमंत्री पण असावेत, परंतु त्यांनी शेवटी साधारण जे ज्या जिल्ह्यातनं आलेले आहेत त्या करायची त्यांना आदेश काढलेले आहेत. फक्त अपवाद अब्दुल सत्तारांचा आहे, तिथं संदीपन भुमरेंना औरंगाबादचं दिलं झेंडावंदन आणि अब्दुल सत्तारांना जालन्याचं दिलेलं आहे असं माझ्या करत नाही. 26 जानेवारीचं झेंडावंदन शिवाजी पार्कला राज्यपाल महोदय करतात आणि राज्यपाल महोदय अनेक वर्ष 15 ऑगस्टचं झेंडावंदन पुण्यामध्ये करतात. त्यावेळेस मी पालकमंत्री म्हणून तिथं बाजूला त्यांच्या उभं राहायचो आणि 26 जानेवारीचं 1 मेचं झेंडावंदन आम्ही पुण्याचं पालकमंत्री म्हणून करायचो. त्याच्यामुळे त्यांना आता इथं करता येत नाही, तर मग कोल्हापूरला, ते कोल्हापूरचे मूळ कोल्हापूरचे आहेत, निवडून पुणेकरांनी दिलेले, त्याच्यामुळे ते कोल्हापूरला गेले, म्हणजे त्यांना कोल्हापूरचे नंतर आदेश निघालेत आणि ते कोल्हापूरला झेंडावंदन करणार आणि आपल्या पुण्याचं झेंडावंदन. महाविकास आघाडीचं आम्ही आमचं काम करतो, याबद्दलचं स्टेटस अंतिम निर्णय घ्यायचा अधिकार सोनिया गांधी, शरदराव पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांना आहे. मी परवा कामकाज सल्लागार समितीची बैठक होती, त्याच्यानंतर सगळे विरोधकांना आम्ही एकत्र विधिमंडळातले सगळ्यांना निमंत्रित केलेलं होतं. बैठक आमची झाली, आम्ही एकत्रपणे चर्चा केली आणि उद्याच्या अधिवेशनाच्या निमित्तानं पण सगळ्यांनी एकत्रपणे ज्या योग्य गोष्टी नसतील, महाराष्ट्राच्या हिताच्या नसतील, त्या आयुधाचा वापर करून विधिमंडळातल्या आपण तिथं त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करायचा असं आमचं ठरलेलं. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. ते एका पक्षाचे प्रांताध्यक्ष निघाला, त्यावेळेस अजित पवार विधान सभेचे विरोधी पक्ष नेते झाले हाही विषय निघाला, विधान परिषदेचे अंबादास दानवे झाले तोही विषय निघाला आणि इतरही वेगवेगळ्या बाबतीतली आमची चर्चा झाली. आम्ही तर वेगवेगळ्या विचारधारेचे असताना आम्ही एकत्रपणे 2.5 वर्ष सरकार चालवलं. कोरोना सारखं संकट असताना आम्ही मजबूतीनं त्याच्यातनं महाराष्ट्राला बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं. विकासाच्या बाबतीमध्ये देखील मी कुठं आम्ही अडचणी येऊन दिल्या नाही. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं, आर्थिक शिस्त लावण्याचं काम आम्ही केलं, कुठंही राज्याला कर्जबाजारी केलं नाही. जे सूत्र ठरवून दिलेलं होतं त्या सूत्राच्या बाहेर न जाता त्याच्या आतमध्येच राहून राज्याचं योग्य पद्धतीनं निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही 2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. बारामती तालुक्यात आमदार या नात्याने निर्मला सीतारामन ताईंचं मनापासून स्वागत करू दे ना. बारामतीत आम्ही काय काम केलंय ते बघण्याच्या करता पंतप्रधान येऊन गेले, राष्ट्रपती येऊन गेले, अरुण जेटली साहेब येऊन गेले, सगळ्यांनी कौतुक केलं. त्याच्यावर
जबाबदारी घेणाऱ्याला पण समजलं पाहिजे की खरोखरीच आपण जाऊन तिथं काही करू शकतो का, आपण आपला वेळ वाया घालवायचा आहे का, खरोखरीच तिथं जाऊन काही करायचंय. शेवटी कसं असतं, मतदार हे त्या भागामधले सुज्ञ असतात, ते काही असं कुणालाही जाऊन बटणं दाबत नाहीत, कोण काम करतं, कोण सभागृहामध्ये चर्चा उपस्थित करतं, कोण कळतं की त्याला तिथं बोललेलं एक 5 मिनिटातच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व दूरपर्यंत ते पोहोचवता येतं, त्याच्यामुळं हे काही विशेष नाही. आणि त्यांनी त्यांच्या परीनं सगळ्या म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघावर नाही, अनेक लोकसभा मतदारसंघावर, आता आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पण एक मंत्री महोदय आलेले आहेत, त्यांचा पण तिथं दौरा चाललेला आहे. प्रत्येक जण आपला पक्ष, आपली संघटना वाढवण्याच्या करता, आपले जास्तीत जास्त खासदार निवडून येण्याच्या करता सगळ्यांना मुभा आहे, त्यांना जशी मुभा आहे ते जसं करतात तसं आम्ही पण केलं पाहिजे, इतरांनी पण केलं पाहिजे.